एसी सर्किट्स पार्ट फर्स्ट। डियर स्टूडेंट्स, कैन यू रिकॉल व्हाट इज फैराडेज लॉ ऑफ इंडक्शन? तर ऑलरेडी अपन प्रीवियस लेक्चर मध्ये फैराडेज लॉ ऑफ इंडक्शन स्टडी केला आहात। नाउ लुक एट दिस डायग्राम। नाउ हियर व्हेनेवर देर इज चेंजिंग मैग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ अ कॉइल, करंट प्रोड्यूसेस इन दैट कॉइल। जेव्हा जेव्हा चेंजिंग मैग्नेटिक फ्लक्स ह्या कॉइलला असोसिएट असतात किंवा लिंक्ड असतात, त्यावेळी त्या कॉइलमध्ये करंट प्रोडक्शन होतं, EMF प्रोडक्शन होतं। दिस इज फैराडेज लॉ ऑफ इंडक्शन। आपण ऑलरेडी प्रिवियस ह्यामध्ये पाहिलेलं आहे, हा मॅग्नेट आपण कॉइलकडं किंवा कॉईलपासून दूर मूव केला किंवा मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवून आपण कॉईल मूव केली, तर यामध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड झाल्यामुळं या कॉईलमध्ये EMF आणखीन करंट प्रोडक्शन होत असतं आणि हा गॅल्व्हनोमीटर रिफ्लेक्शन शो होतो। व्हॉट इज इंड्यूस्ड करंट? तर इंड्यूस्ड करंट जे आपण यामध्ये मॅग्नेट जे टुवर्ड्स कॉईल किंवा आवेपर्यंत कॉईल मूव केल्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलला लिंक्ड किंवा असोसिएट झाल्यानंतर या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होतं। हा करंट हा हा इंड्यूस झालेला करंट आहे, हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स ह्यामध्ये इंडक्शन झाल्यामुळे ह्यामध्ये करंट इंडक्शन झालेलं आहे, करंट प्रोड्यूस झालेलं आहे। हा करंट जे डेव्हलप झालेला आहे ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमुळं, त्यालाच आपण इंड्यूस्ड करंट असे म्हणतात। व्हॉट इज AC जनरेटर? नाव लुक ॲट दिस डायग्राम। दिस ऑल्सो ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन लास्ट प्रिवियस लेक्चर। AC जनरेटर द डिवाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी। ज्या डिवाइसमध्ये मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकमध्ये कन्वर्ट होतं त्याला आपण AC जनरेटर म्हणतो। AC जनरेटरमध्ये ही रेक्टँगल कॉईल असते, त्याला आपण मॅन्युअली मेकॅनिकली ही रोटेट केल्यानंतर ह्याच्यामधून करंट प्रोडक्शन होत असतं। दिस इज AC जनरेटर। व्हॉट आर द अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट? आता AC आणखीन DC जे अल्टरनेटिंग करंट आणखीन डायरेक्ट करंट म्हणजे काय? तर हे बघा डायग्राममध्ये, ज्या करंटची मॅग्नेट्यूड आणखीन डायरेक्शन चेंजिंग होत असते त्याला आपण AC म्हणतो। मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन इज चेंजिंग। आता ह्यामध्ये पहा, निळ्या कलरमध्ये दाखवलेलं आहे, हा करंट इन्क्रीज होत आहे, मॅक्झिमम झालेला आहे, परत डिक्रीज होत आहे, परत निगेटिव्हली इन्क्रीज होत आहे, मॅक्झिमम झालं आहे, निगेटिव्ह, परत डिक्रीज होत आहे। म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही डायरेक्शन पण चेंज झालेलं आहे, आणखीन व्हॅल्यू पण आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे। म्हणजे व्हॅल्यू आणखीन मॅग्नेट्यूड डायरेक्शन जे आहे दोन्ही चेंज होतो, याला आपण AC म्हणतो। आणि हे रेड कलर दाखवलं आहे, ह्यामध्ये डायरेक्ट करंट हा डायरेक्ट म्हणजे यामध्ये व्हॅल्यू आणखीन याची मॅग्नेट्यूड दोन्ही कॉन्स्टंट आहे, पण काही केसमध्ये मॅग्नेट्यूड चेंजिंग असू शकते, डायरेक्शन मात्र कॉन्स्टंट असेल त्याला पल्सेटिंग डिसेम म्हणतो। ह्यामध्ये मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट असेल तर आपण हे डायरेक्ट आहे, डायरेक्ट करंट आहे हा। डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट AC आणि DC हे दोन करंटमधले फरक आहेत। हाऊ इज द EMF जनरेटेड इन AC जनरेटर? आता AC जनरेटरमध्ये EMF कसा जनरेट होतो इथं डायग्राममध्ये दाखवले व ह्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला ते सांगितलं आहे मी की ही कॉईल जी रेक्टँगल कॉईल आपण मॅन्युअली मेकॅनिकली ही रोटेट केली तर याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट असतात, लिंक्ड असतात ह्या कॉईलला, आणि त्यामध्ये त्यामुळे ह्या कॉईलमध्ये करंट प्रोडक्शन होत असतं, EMF प्रोडक्शन होतं, आणि तो करंट आपण इकडे यूज करतो। दिस इज प्रिन्सिपल ऑफ दिस वर्किंग ऑफ दिस AC जनरेटर। हे आपण ऑलरेडी प्रिवियस क्लासमध्ये स्टडी केलेलो आहोत। Now, first point is introduction. DC, the direct current which has fixed the polarity of voltage. Now, consider this diagram. The DC is a direct current. It is a polarity fixed. For example, it is a red color. It is a polarity. It is a red color. Always polarity is positive. Negative is not. Negative is always negative. It is a fixed side. That is called as DC, direct current. Polarity is fixed. Now, AC. द अल्टरनेटिंग करंट फॉर विच द पोलॅरिटी ऑफ द व्होल्टेज कीप्स चेंजिंग पिरियडिकली। आता AC मध्ये याची पोलॅरिटी जी आहे ही टाईम टू टाईम चेंज होत असते। उदाहरणार्थ हे ब्ल्यू कलर दाखवले पहा, ह्यामध्ये ही वाढत आहे पोलॅरिटी, ही पॉझिटिव्ह आहे, इन्क्रीजिंग आहे व्हॅल्यू, मॅग्नेट्यूड डिक्रीजिंग आहे, झिरो आहे, परत निगेटिव्ह इन्क्रीजिंग आहे, झिरो आहे। इथं फर्स्ट हाफ सायकल ही पॉझिटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल ही निगेटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल ही पॉझिटिव्ह आहे, नेक्स्ट हाफ सायकल निगेटिव्ह आहे। तर असे हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह ही अशी पोलॅरिटी चेंज होते, त्याला अल्टरनेटिंग करंट म्हणतात किंवा AC म्हणतात। लो कॉस्ट अँड कन्व्हिनियन्स ऑफ ट्रान्सपोर्ट द इलेक्ट्रिसिटी इज मोस्ट सप्लाइड ॲज AC।
तर एसी जी आहे ही ट्रान्सपोर्टसाठी कन्व्हिनियन्स आहे, इझी आहे, त्यामुळे आणि लो कॉस्ट पण आहे, त्यामुळे मॅक्झिमम जे आहेत हे एसीमध्ये इलेक्ट्रिसिटी वापरतात ट्रान्समिशनसाठी. सम ऑफ द ॲप्लायन्सेस दॅट वी यूज ॲट होम ऑर ऑफिसेस लाईक टी व्ही, कॉम्प्युटर्स, ट्रान्झिस्टर, रेडिओ एक्सेट्रा कन्वर्ट एसी टू डीसी बाय यूजिंग डिवाइस लाईक रेक्टिफायर. तर आपण जे होम ॲप्लायन्स वापरतो ह्या डायग्राममध्ये पहा, जे घरी आपण मॅक्झिमम जे होम ॲप्लायन्स वापरतो ह्यामध्ये एसीचं डीसीमध्ये कन्वर्ट करून ते डीसीवरती ती ॲप्लायन्सेस वर्क होत असतात, त्यामध्ये एसीचं डीसीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायर वापरतो आपण. ट्रान्सफॉर्मर जे आहे रेक्टिफायर, ट्रान्सफॉर्मरच्या पुढं रेक्टिफायर वापरून आपण हे एसीचं डीसी कन्वर्ट करून ती ॲप्लायन्सेस वर्क होतात. त्यामध्ये इनसाईडला सर्किट बिल्ड असतं एसीचं डीसी कन्वर्ट करण्यासाठी. त्यामध्ये मॅक्झिमम हे कॉम्प्युटर, ट्रान्झिस्टर, रेडिओ, टी व्ही हे जे इन्स्ट्रुमेंट हे एसीचं डीसीमध्ये कन्वर्ट करून डीसीवरती वर्क होत असतात. हे डायग्राममध्ये दाखवलं किंवा चित्रामध्ये अशा प्रकारचे हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे एसीचं डीसीमध्ये कन्वर्ट करून डीसीवरती चालतात. व्हॅल्यू, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ एसी. आता आपण एसीची ॲव्हरेज व्हॅल्यू किंवा मीन व्हॅल्यू हे पाहायचं आहे. हिअर द ॲव्हरेज ओव्हर अ फुल सायकल इज ऑलवेज झिरो सिन्स द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साईन ओमेगा टी ओव्हर अ सायकल इज झिरो. तर आपण फुल सायकल जे आहे, फुल सायकलचं आपण जर ॲव्हरेज घेतलं साईन फंक्शनचं, त्याच्यामध्ये एसी जे आहे हा एसी साईन वेव्ह असते, साईन फंक्शन असतं, त्यामुळे एक फुल सायकलला आपण एसीचं जर ॲव्हरेज घेतलं तर हे झिरो येतं. कारण ह्यामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतात हाफ सायकलच्या तेवढ्याच पुढच्या हाफ सायकलच्या निगेटिव्ह व्हॅल्यू असतात. ह्या पॉझिटिव्ह सेम व्हॅल्यू आणि निगेटिव्ह सेम व्हॅल्यू ॲड केल्यामुळे झिरो येतं, म्हणून फुल सायकलचं जे ॲव्हरेज आहे झिरो येतं. पण इथं आपण सो द मीन व्हॅल्यू ऑफ एसी ओव्हर अ सायकल हॅज नो सिग्निफिकन्स अँड द मीन व्हॅल्यू ऑफ एसी इज डिफाईंड ॲज द ॲव्हरेज ओव्हर हाफ सायकल. मग फुल सायकलचं ॲव्हरेज जे आहे हे सिग्निफिकन्स नाही आहे ज्यामध्ये, त्यामुळे आपण हाफ सायकल जे आहे हाफ सायकलचं फक्त आपण ॲव्हरेज घेतो ह्या एसीचं. तर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ साईन थीटा इन द रेंज झिरो टू पाय रेडियन. तर झिरो टू पाय रेडियन हे हाफ सायकलचं रेंज आहे, झिरो टू टू पाय हे फुल सायकलची रेंज असते, त्यामुळे आपण एसीची ॲव्हरेज जी घेतो आपण ती फक्त हाफ सायकलसाठी घेतो, म्हणून झिरो टू पाय रेडियन येतं. आणि हे जे आहे देअरफोर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट ऑर RMS EMF, तर करंटचं किंवा EMFची जी ॲव्हरेज व्हॅल्यू आहे ती 0.637 इंटू देअर पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूच्या 0.637 टाईम्स येते, एवढ्या पट येते EMF किंवा करंटची व्हॅल्यू RMS व्हॅल्यू. तर हे 0.637 कसे येते आपण इथं पाहायचं आहे. तर यामध्ये आपण साईन फंक्शनची ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे हे जे सिम्बॉल आहे ह्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणायचं, ॲव्हरेज व्हॅल्यू जे आहे मीन व्हॅल्यू साईन थीटाची, ह्याचा फॉर्म्युला आहे 0 to π इंटिग्रेशन साईन थीटा डी थीटा अपॉन इंटिग्रेशन 0 to π डी थीटा. तर आपण हे इंटिग्रेशन जे आहे ह्याचं लिमिट 0 to π आहे. साईन थीटा डी थीटा ह्याचं इंटिग्रेशन जे आहे हे मायनस कॉस थीटा येतं आणि अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट झिरो आहे. आणखीन इंटिग्रेशन डी थीटा जे आहे थीटा येतं, अप्पर लिमिट पाय, लोअर लिमिट झिरो. आता आपण इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं, अप्पर लिमिट पाय आहे, कॉस पाय मायनस कॉस झिरो, हे मायनस मायनस हे कॉस पाय जे आहे मायनस वन येतं, मायनस मायनस प्लस होतं, इथं पण मायनस मायनस जे आहे हे कॉस झिरो वन येतं, त्यामुळे प्लस वन जे आहे प्लस टू आलेलं आहे. आणि हे अप्पर लिमिट पाय आहे, लोअर लिमिट झिरो आहे, म्हणून पाय मायनस झिरो दॅट इज पाय ओनली, डिनॉमिनेटरला पाय आलेला आहे. पायच्युअली पुट केली 3.142 डिवाइड बाय 3.142 हे जे आहे 0.637 येतं साईनची व्हॅल्यू. त्यामुळं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट 0.637 आय नॉट किंवा ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF 0.637 ई नॉट, वेअर आय ॲव्हरेज अँड ई ॲव्हरेज आर द ॲव्हरेज व्हॅल्यूज ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड EMF व्होल्टेज रिस्पेक्टिवली. तर इथं ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट इंटू 0.637 टाईम्स केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ करंट येते, किंवा पीक व्हॅल्यू ऑफ करंट EMF जे आहे ह्याच्या 0.637 टाईम्स म्हणजे एवढ्या पट केल्यानंतर ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ EMF येते. नेक्स्ट वन इज रूट मीन स्क्वेअर दॅट इज RMS व्हॅल्यू. RMS मीन्स रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आता रूट मीन स्क्वेअर जे आहे हे हीटिंग इफेक्ट डिपेंड्स अपॉन द स्क्वेअर ऑफ द करंट अँड हेन्स डज नॉट डिपेंड अपॉन द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट अँड हेन्स दिस इज यूज्ड टू मेजर द एसी. आता हीटिंग इफेक्ट जास्त, एखाद्या वायरमधून करंट पास झाल्यानंतर वायर हीट होते, हे हीटिंग इफेक्ट जे आहे
हा हीटिंग इफेक्ट जे आहे स्क्वेअर ऑफ द करंट, करंटचा स्क्वेअरवरती प्रपोर्शनल असतं ते डिपेंड असतं, आणखीन त्या करंटच्या डायरेक्शनवरती हीटिंग इफेक्ट डिपेंड नसतो. म्हणून एसी करंट जे आहे, एसी करंट मेजर करण्यासाठी ही वेगळी मेथड वापरली असते. हीटिंग इफेक्टवरून आपण एसी करंट मेजर करतो. तर याच्यामध्ये कन्सिडर अँड अल्टरनेटिंग करंट ऑफ पीक व्हॅल्यू आय झिरो दॅट इज आय नॉट फ्लोईंग थ्रू अ रजिस्टर आर. आता एखाद्या कॅपिटल आर इतक्या रजिस्टरमधून आय नॉट किंवा आय झिरो जे आहे हायेस्ट व्हॅल्यू इतक्या व्हॅल्यूचा करंट फ्लो होतो आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. लेट एच बी द हीट प्रोड्यूस इन टाइम टी. तर कॅपिटल आर हा रजिस्टन्स आहे, ह्या कॅपिटल आर रजिस्टन्समधून आय नॉट किंवा आय झिरो इतका हायेस्ट करंट पास झाल्यानंतर तो कंडक्टर जे आहे तो कंडक्टर हीट होईल, आणि त्यामध्ये हीट जे प्रोड्यूस झाले आहे टी टाईममध्ये, स्मॉल टी टाईममध्ये ती प्रोड्यूस झालेलं हीट आपण जर कॅपिटल एच इतकी कन्सिडर केली, तर नाव द सेम क्वांटिटी ऑफ हीट एच कॅन बी प्रोड्यूस्ड इन द सेम रजिस्टन्स कॅपिटल आर इन द सेम टाईम टी बाय पासिंग अ स्टेडी करंट ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड थ्रू इट.